गँगस्टर सुरेश पुजारी याला फिलिपिन्सहून भारतात आणलंय. सुरेश पुजारीला ऑक्टोबर 2021 मध्ये फिलिपिन्समध्ये अटक झाली होती. भारताच्या मागणीनंतर फिलिपिन्समधून सुरेश पुजारीला हस्तांतरित करण्यात आलं. हा सुरेश पुजारी नेमका कोण आहे त्याच्यावर नजर टाकूया. सुरेश पुजारी मागील 15 वर्षापासून फरार होता. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुरेश पुजारी विरोधात 24 गुन्हे दाखल आहेत. यातले 15 मुंबईत, 7 ठाण्यात आणि मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत प्रत्येकी 1 गुन्हा दाखल झाला होता. खंडणी प्रकरणात तो कर्नाटकमध्ये वॉन्टेड होता. सुरेश पुजारी विरोधात 2 रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. सुरेश पुजारीचा नेमका मुंबई अंडरवर्ल्डशी काय संबंध होता? सुरेश पुजारी हा डॉन रवी पुजारी याचा नातलग आहे. रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक झाली. रवी पुजारीपासून सुरेश 2007 मध्ये वेगळा झाला होता आणि स्वतंत्रपणे त्याची गँग चालवू लागला. परदेशात राहून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या निवडक भागांमध्ये हस्तकांगरवी खंडणी वसूल करीत होता. काही काळ सुरेश पुजारीने छोटा राजन गँगसाठी कामही केलं होतं. आता या सुरेश पुजारी विरुद्ध काय महत्वाच्या केसेस आहेत त्यावर एक नजर टाकूया. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड उल्हासनगरचे आमदार पप्पू कलानी यांना धमकावल्याचा, तसंच राष्ट्रवादीचे नेते आणि प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांच्यावर हल्ला केल्याचा गुन्हा देखील सुरेश पुजारीवर दाखल होता. 90च्या दशकात मुंबईवर राज्य करणारे अंडरवर्ल्डचे वर्चस्व 2000 पर्यंत संपत आलं होतं. त्यानंतर सुद्धा लहान मोठे ग्रुप मुंबईत सक्रिय होते. त्यात रवी पुजारी, एजाज लकडावाला आणि सुरेश पुजारी यांच्या टोळ्यांचा समावेश होता. रवी पुजारीला 2019 मध्ये तर एजाज लकडावाला 2020 मध्ये अटक करण्यात आली. आता सुरेश पुजारीला अटक झाल्यामुळे मुंबईतलं अंडरवर्ल्ड संपल्यात जमाय.